या पुढे कोण अमेरिकेवरून आहे कोण? हा बोला बोला. हॅलो हॅलो, अहो मी दिसतेय का तुम्हाला? हो दिसत आहात की हो. हॅलो शिबाई शामू, का बर दिसत नाहीये मला? कधीपासून प्रयत्न करीत आहे. असं कसं झालं? मला तर अगदी छान दिसत आहात तुम्ही आता. शिबाई अजून लाईन लागत नाहीये. कशी बरं लागणार लाईन? आधी ते सगळं जुळलं पाहिजे ना. अहो इथे तुमचं दाबायला विसरलो बटन. आता बघा कसं सुरळीत सगळं. बोला तुम्ही कोणाच्या कोण? माझं नाव मोनिका शिंदे. मी अमेरिकेहून बोलत आहे. मी नेहमी वाचते भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे. पण मला एक अगदी मोठा प्रश्न पडला आहे. माझ्या आई बाबांना सुद्धा ठाऊक नाही. प्रश्न हा की भारताला भारत असे का म्हणतात? एवढं सोपं आहे. मुंबईत कोणालाही रस्त्यावर विचारलं असतं तरी त्याने अगदी पटकन सांगितलं असतं तुम्हाला. त्यासाठी एवढा अमेरिकेवरनं संपर्क साधायची काय गरज आहे? आणि या मोठ्या प्रश्नानंतर मला एक आणखीन छोटासा प्रश्न आहे, जरा वैयक्तिक आहे. थांबा थांबा, मी तुम्हाला आधी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो. तो काय वैयक्तिक वगैरे प्रश्न असेल ना, तो तुम्ही आता या चार चौघांच्या समोर विचारण्यापेक्षा या व्हिडिओच्या शेवटी विचारा. तेव्हा काय आहे तेव्हा अनायसे ना ते स्किप स्किप करून ना ते चाराचे एक झालेले असतात. तर तुमचा प्रश्न असा आहे की भारताला भारत असं का म्हणतात? अगदी सोपं आहे. भरत राजा, त्याच्यावरून भारताला भारत हे नाव पडलं. आणि त्या भरत पित्याला आपण सगळ्यांनी त्याचं भारत मा आणि भारत माता केलं आणि खऱ्या भरत राजाला सगळे विसरून गेले. तुम्हाला आजकाल सगळे नवीन राजे मिळाले नाही का, अलेक्झांडर वगैरे? पण भरत राजा त्या सर्वश्रेष्ठ अलेक्झांडर सारख्या आणखीन 10-15 राजांना आपल्या शर्टाच्या वरच्या खिशामध्ये घालेल एवढा मोठा राजा होता. तो आपला सर्वांचा पूर्वज, तुमचा माझा आपल्या बाकी सबस्क्रायबरांचा अगदी पांडवांचा सुद्धा पूर्वज. पांडवांचा पूर्वज म्हणजे कौरवांचा पण हो. कौरव पांडव भाई भाई नाही का? त्या भरत राजावरून आपल्या देशाचं नाव भारत असं पडलं. तू पडू नको. असे कसे बरे खाली पडले? पडलं म्हणजे वरून खाली नाही पडलं, काय नाव ठेवलं. अच्छा, म्हणजे कुठेतरी नीट ठेवून दिले? ठेवलं म्हणजे खाण्यात वगैरे ठेवलं असं नाही, काय नामकरण केलं. तुमचं इंग्रजी किती कच्च. पण गंमत अशी आहे की ज्या भरत राजाच्या नावावरून आपल्या देशाचं नाव भारत असं पडलं, त्या भरत राजाचं नावच मुळात भरत असं नव्हतं. बघा त्याची छान पैकी गोष्ट सांगतो तुम्हाला. काय म्हणतात त्याला मराठीमध्ये? स्टोरी. हो फुल स्टोरी सांगतो. दुष्यंत नावाचा एक होता राजा आणि एक होती राणी, हे माहित आहे हो मला. एवढ्या लवकर राणी नाही हो, एवढ्या लवकर राणी नाही. इथे काय तुमच्या अमेरिकेसारखं आहे? तुमच्याकडे अगदी झटपट राजा आणि राजा झाले की झटपट राणी आणि राणी झाली की झटपट मॉनिका लेविन्स्की. आमच्याकडे भाग्याचं फळ एवढं झटपट मिळत नाही. आत्ता तर कुठे दुष्यंत राजा शिकारीसाठी घनदाट अरण्यात गेला, आत्ता तर कुठे त्याला दुरून एक हरणाचं लहान पिल्लू दिसलं, आत्ता तर कुठे त्याने बाणाने लेन धरला. आता दुष्यंत राजाचा बाण तो त्या हरणाच्या पिल्लूला जाऊन लागणार. आणि ते बाण लागून सुद्धा ते हरणाचं पिल्लू पळालं हो. राजाचा बाण लागून हरणाचं पिल्लू पळावं? आमच्या सलमान समोर एखाद्या मोठ्या काळव्याटाची सुद्धा बिशात नाही उभं राहायची. पण कालिदासांनी ही कथा लिहिली तेव्हा त्यांनी त्या हरणाच्या पिल्लाला उगाच नाही पळवून लावलं तिकडे. ते हरणाचं पिल्लू पळत गेलं एका आश्रमात आणि त्याचा पाठलाग करत दुष्यंत राजा त्या आश्रमात येतो आणि पाहतो तो काय, झाडांना पाणी घालत असलेली सुंदरशी शकुंतला. आता हे जंगलातले आश्रम असतात ना, ते लोक झाडांना पाणी का घालतात मला कळत नाही. जंगलात काय पाणी घालतात झाडांना कोण? नाही म्हणतात त्या आश्रमांना बागा वगैरे असावं. पण जंगल आहे, एवढी मोठी झाडं आहेत, तिकडे लहान लहान झाडं लावून बागा करायच्यात कशाला? आता केली बाग त्यांनी तिथे, आपल्याला काय करायचं त्याचं? तर दुष्यंत राजाला शकुंतला दिसली. शकुंतलाने दुष्यंतच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले आणि त्यांना ताबडतोब प्यार हो गया. त्यांनी चटमंगनी पटब्या याची सुद्धा वाट पाहिली नाही. अहो तुम्ही स्वतःला आजकाल अगदी मॉडर्न पुढारलेले वगैरे समजता. म्हणता की प्रेम विवाह केला, नाही त्याला काय म्हणतात मराठीमध्ये, लव्ह मॅरेज,
लव मॅरेज केलं. हे तुम्ही समजता की कोर्टामध्ये जाऊन दोन साक्षीदार घेऊन लग्न केलं, तुम्ही फार एकदम पुढारला, मॉडर्न झाला वगैरे म्हणून. अहो तुम्ही काहीच नाही. राजा दुष्यंत आणि शकुंतलेने गांधर्व पद्धतीने विवाह केला. गांधर्व पद्धतीचा विवाह म्हणजे स्त्री आणि पुरुष एकटेच लग्न करतात आणि त्याला कोणताही विधी नसतो आणि त्याला कोणी साक्षीदार सुद्धा नसतो. बस तू और मैं हे त्यांनी त्या काळात केलं. शिका जरा थोडक्यात त्यांचा तो विवाह आणि त्याच्यानंतर काय ते करतात ते सगळं झालं आणि मग काय जे व्हायचं तेच झालं. शकुंतलेला गर्भधारणा झाली. काय ते मराठीत प्रेग्नंट, प्रेग्नंट शकुंतला प्रेग्नंट झाली. आता शकुंतला प्रेग्नंट झाली असेल हो, पण राजाला आता परत राज्यात जायचं आहे, राज्यकारभार चालवायचा आहे, कर वसुली करायची आहे, खंडणी घ्यायची आहे, लढाई करायची आहे. तो काय आश्रमात राहणार आहे? जरा तो जंगलामध्ये आला, हरणाची शिकार केली, शकुंतलेची शिकार शकुंतलेशी लग्न कार्य केलं. मात्र आता त्याला परत निघायला पाहिजे नाही का? त्याच्याकडे 10 कारणं होती. तुम्हा स्त्रियांना सांगायला नको, पुरुषांकडे कारणं नेहमी असतात. तर दुष्यंत राजाने शकुंतलेला आपली राज्य खूण असलेली अंगठी भेट दिली आणि तो एकटा परत गेला आपल्या राज्यात. अंगठी आणि ती प्यार की निशाणी पण ठेवून गेला बरं का. काही दिवसांनी दुर्वास ऋषी आश्रमात परत आले आणि त्यांना दुःखात बुडालेली शकुंतला दिसली आणि त्यांच्या गैरहजेरीमध्ये काय काय दिवे लागले गेले ते सुद्धा त्यांना कळलं. एक मिनिट, दिवे लागले गेले खरं म्हणजे त्यांनी दिवे विझवले असतील ना त्यावेळी. आता आपल्याला काय करायचं आहे, त्यांनी दिव्यांमध्ये का बिनदिव्यात काय केले ते सज्जन लोकांनी असल्या गोष्टीमध्ये पडू नये. थोडक्यात ते कळल्याबरोबर दुर्वास ऋषी काय तापले, काय तापले म्हणून मी सांगतो तुम्हाला, काय तडकले एकदम. त्यांनी शकुंतलेला दिला शाप की तुझा पुरुष तुला कायमचा विसरून जाईल. त्या काळात सोपं होतं, शाप दिला झालं काम, चार मित्र गोळा करून राडाबिडा करायची काय गरज नाही. मात्र शकुंतलेला सुरुवातीला कळलंच नाही, तिला नंतर कळलं की तो शाप राजाला नाही तर तिला स्वतःला मिळालाय. ती म्हणाली असं कसं, असं कसं. आता आपल्याकडे नाही का शेवटी शाप बायकांनाच मिळतात, ते तेव्हापासून चालत आलेलं असावं. काही दिवसांनी कण्व ऋषी आश्रमात परत आले. ऐकताय का मोनिका शिंदेबाई, दुर्वास ऋषी वेगळे, आता आले ते कण्व ऋषी. हा आश्रम त्यांच्या मालकीचा होता, त्याला काय म्हणतात मराठीमध्ये, हा ते आश्रम रन करीत होते. आता हे सगळे ऋषी मुनी आश्रम सोडून गेलेले असताना इथे काही अशा घटना घडल्या तर त्याची जबाबदारी त्यांच्यापैकी तरी कोणी अधिकारी म्हणून घ्यायला पाहिजे की नाही. माझं आपलं असं मत आहे, सगळं आपलं त्या बायकांवर ठोकून द्यायचं. बरं, कण्व ऋषींना झालेला सर्व प्रकार कळला, तिला शाप बसला ते पण कळलं. त्यांनी शकुंतलेला बोलावलं आणि तिला म्हणाले हे बघ माझं ऐक, याला उभा हे बघ, हे असं मध्ये मध्ये ना रडू नकोस, रडून दाखवू नकोस तू. आता मी बोलतोय ना, नीट शांतपणे ऐकून घे. तू जा एकदा जाऊन बघ त्याच्याकडे, त्या राजाची जाऊन भेट घे तू, मी सांगतो तसं कर. ते बघ वाद नको, याच्यामध्ये वाद नको. मी म्हणालो ना तुला एकदा जाऊन भेट घेऊन घे, नंतर काय ते बघू. हे बघ त्याने तुला ती अंगठी दिलेली आहे ना, त्याच्यावर राज्यघराण्याची निशाणी आहे, दाखवायची त्याला, जान पहचान होऊन जाईल. शकुंतला एकदम मग ना तेव्हा नका नका असं म्हणून शेवटी शेवटी तयार होते. या बायकांना नेहमी असंच असतात, होकार देतात, त्याच्या आधी 10 वेळा नकार देतील. मात्र राजवाड्याच्या दिशेने जात असताना मध्ये नदीचा प्रवाह ओलांडताना तिची ती अंगठी बोटातून निसटते आणि नदीच्या प्रवाहात वाहून जाते. मला फार वाईट वाटतं, नेहमी च्या मारे अशाच वेळी काही ना काहीतरी लिगिटच घडतच. तर मग नंतर शकुंतला जाऊन दुष्यंत राजाच्या समोर उभी राहते, पण काय काय फायदा होणार. अहो दुर्वास ऋषींचा शाप तो काय मेड इन चायना नव्हता. त्या शापाप्रमाणे दुष्यंत राजाला शकुंतलेची ओळख बिलकुल पटली नाही. त्याने स्पष्ट सांगितलं ही सौरभ को मैं जिंदगी में पहिली बार देख रहा हूं. त्याच्या प्रधानाने सुद्धा त्याला समजवून सांगायचा प्रयत्न केला, अरे बाबा जरा निरखून नीट बघ. अरे छोड यार, खाली पिली लफडे में डाग रहा है, नाही देखा तर नाही देखा. बिलकुल ओळख पटत नाही त्याला, काय करणार आता. निघते शकुंतला परत आपल्या आश्रमात जायला. त्यावेळी शकुंतलेच्या बरोबर असते तिची आई मेनका. ती मग यावेळी तिला कण्व ऋषींच्या ऐवजी कश्यप ऋषींच्या आश्रमात घेऊन जाते. काहीतरी ते सेकंड ओपिनियन वगैरे अशी काय भानगड असावी. त्या काळी असे बरेच आश्रम होते हो, आजकाल नाही का, कुठे पडीक जमीन दिसली आणि तिथे नंतर काही महिन्याने तुम्ही परत आला की अचानक बघता तिकडे आयटी हब उभे राहिलेले आहेत. त्याचवेळी असं इथे इकडे तिकडे त्यावेळी अरे एक तिकडे आश्रम होते. तर त्या कश्यप ऋषींच्या आश्रमात पुढे जाऊन शकुंतला बाळंत होते, काय डिलिव्हरी होते तिची.
शकुंतलेची डिलिव्हरी होते. हा मुलगा वाढवून एकदम शक्तिशाली मुलगा होतो. कोणाच्या बापाला घाबरत नाही. आश्रमातील परिसरातील हिंस्र श्वापदं म्हणजे काय ते म्हणतात, वाईल्ड ॲनिमल्सला पण एकटा मारायचा. अगदी तो इंग्रजी चित्रपटात दाखवता ना, त्याचं असं वाघाचं तोंडणं असं उघडून त्याच्यामध्ये दात असे मोजायचा तो. हो, त्यावेळी इंटरनेट वगैरे नव्हतं ना. आता गुगलमध्ये लिहून तुम्ही विचारता वाघाला किती दात असतात, त्यावेळी तसं नाही. त्यावेळेस असं नाही, उघडून असं मोजावं लागायचं, एक एक दात मोजावे लागायचे. आणि लहानपणी तो एवढा विक्रमी असल्यामुळे कश्यप ऋषींनी त्या मुलाचं नाव सर्व दमन असं ठेवलं होतं. मोनिका शिंदे तुम्ही आहात ना? हा. नाही, तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे, वैयक्तिक प्रश्न, मला माहिती आहे, विसरलो नाही. इथे मी सीन बदलतो. एक दिवस राजा दुष्यंत इंद्रासोबतची आपली भेट संपवून परत आपल्या राजवाड्याच्या दिशेने जात असतो आणि वाटेत त्याला दिसते तर कोण? शकुंतला. तो तिला ओळखतो. आता त्याला तिची कशी ओळख पडते मला काय माहीत नाही. कदाचित दुर्वास ऋषींच्या शापाला काहीतरी एक्सपायरी डेट वगैरे असावी. त्या काळची ती पद्धत होती बरं का, शापाबरोबर ना उशाप पण मिळू शकायचा. हा, पण ते सोपं नव्हतं. हा, सोपं नव्हतं. दहेड गयाव्या वगैरे करावे लागायची. हो, काय हो, काय हो, किती कडक शाप दिला हो, जरा बघा ना, गरीबाकडे बघा ना, जरा उशाप द्या ना, उशाप द्या ना. हो, असं सगळं केल्यानंतर मग कुठे तो उशाप मिळायचा. मात्र शकुंतलेला त्याशिवाय राजाने ओळखले. आता त्यांचं चांगलं झालं, त्याला तुम्हाला काय करायचं आहे, शापाचं काय झालं वगैरे. दुसऱ्यांचं चांगलं होतं ते शांतपणे बघून घ्यावं. आपल्याला आवडत नसलं तरी आणि तुम्हाला असं आवडलं नसेल ना, तर ही कथा अशी पण सांगितली जाते की दुष्यंत राजाची देवांसोबत लढाई होते आणि त्यात तो विजयी होतो आणि देव त्याला वर देतात की त्याची त्याच्या बिछडे होईंशी भेट घडेल. आणि त्या कथेप्रमाणे इथे शकुंतलेची नदीत पडलेली अंगठी एक मासा गिळतो. आता याच्या पुढची तुम्हाला काय सांगायची गरज नाही. याच्यासारख्या 10 गोष्टी तुम्ही ऐकलेल्या असतील. एक कोळी तो मासा पकडतो, घरी जाऊन तो कापतो, त्यात त्याला काहीतरी चमकताना दिसतं आणि मग तो मासा कापल्यावर ना त्यातून ती अंगठी बाहेर येते. तो ती अंगठी बाजारात विकायला जातो आणि मग तो सरफदार त्या राज्यघराण्याचे खून त्या अंगठीवर बघून पहारेकरांना बोलवतो आणि त्याला पकडून घेऊन जातात. पहारेकरी त्याला राजासमोर नेतात आणि राजा त्याला शिक्षा करतो आणि त्या शिक्षेची अंमलबजावणी होणार एवढाच राजा किंचाळतो, ठहरो, मुझे कुछ याद आ रहा है, कुछ कुछ याद आ रहा है, शकुंतला, शकुंतला. आणि मग दुष्यंत राजा शकुंतलेच्या शोधात जंगलात जातो. जंगलामध्ये जाता जाताना त्याला दिसतो तो कोण? सर्वदमन. आता सर्वदमन नेहमीसारखा असतो, सिंहाचं तोंड उघडून दात वगैरे मोजत बसलेला असतो. मात्र सिंहाबरोबरच्या झटापटी त्याच्या अंगावरचं कवच कुंडल तुटून खाली पडतं आणि दुष्यंत राजा ते कवच कुंडल उचलून सर्वदमनला परत बांधतो. आता त्या कवच कुंडलाचं एक वैशिष्ट्य असं असतं की ते फक्त त्याची आई किंवा वडीलच त्याला परत बांधू शकतात. दुसरा कोणी किंवा स्वतः सर्वदमन सुद्धा ते स्वतःला बांधू शकणार नाही असं ते कवच कुंडल असतं. त्यामुळे राजा दुष्यंताला ते बांधता येणं शक्य झाल्यामुळे त्यांचा अचानक पिताजी, बेटा, पिताजी असं त्यांचं काहीतरी होतं आणि मग सर्वदमन राजाला शकुंतलेपाशी घेऊन जातो. आता त्यांची भेट कशी होते ते मी तुम्हाला सांगत नाही, वर्णन करत नाही. त्यांनी आधीच दिवे लावले, ते तुम्हाला माहिती आहेत किती. आणि मग दुष्यंत राजा शकुंतलेला आणि सर्वदमनला घेऊन आपल्या राज्यामध्ये जातो आणि हा मुलगा म्हणजे सर्वदमन मोठा होऊन पुढे भरत या नावाने प्रसिद्ध राजा होतो. गोष्टीला इथूनच सुरुवात करायची ना, एवढं सगळं काय पुराण सांगत बसलो मी. आता कथा खेचले नाही तर आमचे व्ह्यूज कसे वाढणार युट्यूबमध्ये. तर भरत राजा पुढे एवढा पराक्रमी राजा होतो की तो सर्व जग जिंकतो. आजपर्यंत इतर कोणत्याही राजाला अख्खं जग जिंकता आलेलं नाही. अलेक्झांडर जग जिंकण्यासाठी निघाला खरा, मात्र त्याची झेप युरोप पासून भारताच्या सीमेवर येऊन आपटली आणि संपली. तर भरत राजाने जगातले सगळे देश जिंकले म्हणून त्याला चक्रवर्ती भरत राजा असे म्हणतात. आपण कसे शिवाजी महाराजांना छत्रपती म्हणतो, देशाचा राजा असतो, मोठ्या देशाचा महाराजा असतो, अनेक देशांवर राज्य करणारा जो असतो त्याला इंग्रजीमध्ये नाही का एम्परर म्हणतात, किंवा उर्दूमध्ये शहेनशहा म्हणजे शहांचे शहा. तर तसं मराठीमध्ये ही पदवी शिवाजी महाराजांच्या काळात आपल्या मराठी भाषेमध्ये सर्वप्रथम आली छत्रपती या नावाने. आणि सर्वप्रथम छत्रपती राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, म्हणजेच एका छत्राच्या खाली अनेक देश आणि त्यावर राज्य करणारा राजा.
असा तो छत्रपती आणि चक्रवर्ती राजा म्हणजे अख्ख्या पृथ्वी चक्रावरील सर्व देशांवर राजा करणारा राजा असा तो चक्रवर्ती भरत राजा। अशा या राजावरून आपल्या देशाचं नाव भारत असं पडलं आहे। पण आता ना मला असा प्रश्न पडला आहे, आपण भारत माता की जय म्हणतो ना, भारत राजा की जय असं का नाही म्हणत? आणि मग भारत राजाची ही भूमी म्हणजे ही आपली पितृभूमी झाली नाही का? मग आपण त्याला मातृभूमी का म्हणतो? कदाचित इंग्रजांचे संस्कार असतील आपल्यावर अजून, त्यांच्याकडे नाही का त्यांची भूमी ती त्यांच्या राणीची, म्हणून त्याला ते मदरलँड म्हणतात। आणि ते काय म्हणाले की मग ते सगळं आपण उचलतो तिकडून, तसंच झालं असेल। आणि म्हणून कदाचित पितृभूमी म्हणायच्याऐवजी आपण मातृभूमी म्हणतो असं मला वाटतं। माझा काही या विषयावर अभ्यास नाही आहे, तर या विषयावर आमच्या प्रेक्षकांपैकी कोणाला चांगली माहिती असेल तर त्यांनी त्याबद्दल इथे जरूर लिहावं। ज्यांना माहिती नाही ते पण लिहितील हो, त्यांना काय सांगायची गरज नाही लिहा म्हणून। आता तुमचा पुढचा काय तो वैयक्तिक प्रश्न वगैरे काय होता ना विचारायचा, घ्या विचारून। मी तुम्हाला म्हणाली होती ना दुसरा प्रश्न जरा वैयक्तिक आहे, आता कस बर विचारू तुम्हाला मला काही सुचत नाहीये, पण तरी धीर करून तुम्हाला विचारते। तुम्ही अजून लग्न का नाही बरे केले? करणार हो, करणार करणार। या दुष्यंत राजामुळे मी फार प्रभावित झालेलो आहे। तो दुष्यंत राजा कसा शकुंतलेला अंगठी देतो आणि मग निघून जातो, मी अशा 10 अंगठ्या अली एक्सप्रेस वरून मागून ठेवलेल्या आहेत। त्या एकदा आल्या की मग ही अंगठी तुला, ही अंगठी तुला, ही लहान अंगठी तू घे, ही मोठी अंगठी तू घे, ही जाडी अंगठी ही जाडी अंगठी परत करून टाका रे अली एक्सप्रेसला।